रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विनायक राऊतांनी आपला विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त केला आहे. माझ्या विरोधात नारायण राणे किंवा किरण सामंत असले तरी माझा विजय निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलंय. याविषयी त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी, आपण पाहूया. इंडिया आघाडीचे उमेदवार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी विनायकजी राऊत माझ्याबरोबर आहे आणि एकंदरीत आज प्रचाराचा शुभारंभ झालाय, कार्यालयाचा शुभारंभ झालाय ओरोस मध्ये. भाई काय सांगाल, कशा प्रकारे तुम्ही आता कोकणात तळ ठोकणार असणार आहात? खरं म्हणजे आज इंडिया शिवसेना आणि इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून माझी घोषणा अधिकृत जरी व्हायची असली तरी सुद्धा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आज प्रचार कार्यालयाचं जसं सुरू प्रचार कार्यालय जसं सुरू झालेलं आहे तसंच ह्या कार्यालयातून विजयाचा सुद्धा मार्ग आजपासून आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे अत्यंत आनंदाने आणि सर्व पक्ष एकत्रित येऊन आम्ही कामाला लागलेलो आहोत. माननीय उद्धवजी ठाकरे यांचा दौरा 3 मेला आहे सिंधुदुर्गमध्ये, रत्नागिरीमध्ये अद्याप जाहीर झालेला नाही आणि आदित्यजी ठाकरे आणि आघाडीचे इतर नेते यांच्या सुद्धा दौऱ्याची तारीख आम्ही तुम्हाला नक्की देऊ. तुमच्या विरोधात नारायण राणे की भाई सामान एक अजून समीकरण जुळत नाही विरोधकांचं, कोणी या दोघा कोणी आलं तर मनामध्ये तयार ठेवा, आम्हाला किमान 2.5 लाखाच्या मतांनी पराभूत व्हायचं आहे. कॅमेरामॅन सुरेश सर, रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या लोकसभा मतदारसंघामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आघाडीचा उमेदवार म्हणून मी प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन केलेलं आहे आणि त्या प्रचाराच्या दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे हे 3 मे रोजी त्यांची जाहीर सभा आयोजित केलेली आहे. माननीय आदित्यजी ठाकरे आणि आघाडीचे इतर नेते यांच्या सभांचे दिवस निश्चित झाले की आपल्याला कळविण्यात येईल. मुंबई निवासी कोकणवासी जे आहेत त्यांचं आजही प्रेम कोकणावर आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर आहे, त्यांच्यासुद्धा बैठका चालू आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.